जागतिक दिव्यांग दिनों के अवसर पर भाजपा प्रणित दिव्यांग आघाड़ी ने राज्य सरकार के खिलाफ नागपुर के संविधान चौक पर आंदोलन किया। इस दौरान दिव्यांगों ने राज्य सरकार पर अपना रोष प्रकट करते हुए कहा, राज्य सरकार ने पूरी तरह दिव्यांगों को नजरअंदाज किया, वही दिव्यांगों का 5% फंड भी दिव्यांगों पर खर्च नहीं होता, ऐसा आरोप दिव्यांगों ने लगाया है। संविधान संविधान भारत माता की भारत माता की राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज की राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज की दिव्यांग दिवस है आज। आणि भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाड़ी शहराचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी दटके यांच्या मार्गदर्शनाने आणि दिव्यांग विकास आघाड़ी श्री श्रीकांतजी भोगे यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध जाहीर करतोय। महाराष्ट्र सरकारने मागच्या 2 वर्षापासून कोविड काळामध्ये दिव्यांगांना 1 रुपयाचीही मदत केलेली नाही आहे, शिवाय त्यांना जे नियमित पेन्शन जे येत होती त्याच्यावरसुद्धा त्यांनी गळंतर आणलेलं आहे। अनेक लोक पेन्शनपासून आमचे दिव्यांग बांधव वंचित झालेले आहे, त्यांना भूकमरीची परिस्थिती उद्भवलेली आहे। महाराष्ट्र शासन जे आहे स्वयंरोजगाराकडे लक्ष देत नाही आहे, समाज कल्याण विभाग कुंभकर्णी नींद झोपलेला आहे, याच्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचं प्रशासनाचं बिलकुलच लक्ष नाही आहे। याच्याकडे जर तुरंत लक्ष दिलेलं नाही आहे तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची आम्ही चेतावणी महाराष्ट्र शासनाला देत आहे। घरकुल असो, स्वयंरोजगाराचा प्रश्न असो किंवा त्यांना जे 200 चौरस फूट जागेचा जो प्रश्न आहे याच्यावरसुद्धा त्यांनी कोणताच तोडगा काढलेला नाही आहे। यावर जर लक्ष दिलेलं नाही आहे तर आम्हाला मग मुंबईच्या अधिवेशनावर तीव्र आंदोलन करणे आणि ते मोर्चा काढण्याचा दुसरा काही पर्याय उरलेला नाही आहे। आणि दिव्यांगांना असं जे वाऱ्यावर सोडलेलं आहे असं घृणास्पद कार्य करणं हे अशोभनीय कृत्य जे आहे महाराष्ट्र शासनाचं, याचा आम्ही जाहीर निषेध आज करीत आहोत। सर्वप्रथम आज जागतिक अपंग दिनाच्या सर्व दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा। आज या नागपूर महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रवीणजी दटके, भारतीय जनता पार्टी नागपूर शहर, तसेच दिव्यांग आघाडी विकास आघाडीचे आमचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी भोगे यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतो आहे। हा निषेध करण्यामागे उद्देश असा आहे की एकीकडे आज जागतिक दिव्यांग दिन आहे, आपण बघताय जगामध्ये दिव्यांगांची परिस्थिती फार चांगली आहे, प्रगत राष्ट्रामध्ये तर अजूनही चांगली आहे आणि त्या आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे बघताय, तेव्हा आम्हाला आपल्याबद्दल खच्चीकरण होत आहे असं कुठेतरी वाटत आहे आणि त्यामुळे सगळे वैयक्तिकरित्या या ठिकाणी जमलेले आहे। कारण आम्ही बऱ्याचशा दिव्यांगांना आज जेव्हा काल फोन केले आणि इतरांशी जेव्हा आमचे संपर्क आले ते सगळे म्हणाले की आपल्या देशात आपल्या दिव्यांगाबद्दल काहीच विचार केला जात नाही। महाराष्ट्र शासनाने 2016 लोकसभेमध्ये जे बिल पारित झालं त्या अनुषंगानं केवळ आम्हाला ज्या आमच्या मागण्या आहे त्या ज्या दिलेल्या आहे लोकसभेत पारित बिल जे पारित झालं आहे त्या अनुषंगानं तरी त्या पूर्ण व्हाव्या अशी आमची इच्छा आहे, पण त्याही कुठं पूर्ण होताना दिसत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून जेव्हा दिव्यांगांना 5% निधीचं वाटप केल्या जात आहे त्यामध्येही जे निकष लावले जात आहे तेही फार विचित्र आहे। कारण आज वयाच्या सुद्धा जाचकटी लावत आहे, एखाद्याला भाड्याचं दुकान अनुदानासाठी दुकान घ्यायचं असेल तर त्याला 5 वर्षाची त्या ठिकाणी ॲग्रीमेंटची कॉपी मागताय, म्हणजे जे घडणं शक्य नाही अशा जाचक अटी लावून दिव्यांगांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणून आज जागतिक दिव्यांग दिन असूनसुद्धा आम्हाला त्याचा निषेध करावा लागतो आहे, कारण ही दुःखाची बाब आहे, पण प्रयत्नांती परमेश्वर। आम्ही असे दिव्यांग आम्ही ज्या पद्धतीनं आहे पण त्यातूनही आम्ही मार्ग शोधण्याचा प्रयत्नात आहे। महाराष्ट्र शासनानं कुठंतरी एक मायबाप म्हणून आमचं दुःख समजून घ्यावं आणि आमच्या ज्या मागण्या त्यांनीच मान्य केलेल्या आहे, लोकसभेमध्ये बिल पारित झालं आहे त्या तरी केवळ आम्हाला मिळाव्या यासाठीच आजचा निषेध आहे। जय श्री